गेले 3-4 दिवस रायगड जिल्ह्यातील सर्व भागात पावसानं दमदार हजेरी लावली आहे, त्यामुळे अनेक नद्या आता दुथडी भरून वाहू लागल्यात। विशेषतः शेतीकरिता अपेक्षित असणाऱ्या सरासरीनं यंदा पाऊस झाल्यानं शेतकरी राजा सुखावलाय। दरवर्षी जून महिन्यात शेत लावणीला सुरुवात होते, यंदा मात्र लावणी जुलै महिन्यात सुरू झाल्यानं भाताचं पीक उशिरा मिळण्याची आशा निर्माण झालीय। रायगडला भाताचं कोठार अशी कृषी क्षेत्रात ओळख आहे। पावसाळी पाण्यावरती भात शेतीची लागवड करून मोठ्या प्रमाणात पीक घेण्यात येतं, मात्र यासाठी पाऊस प्रमाणात होणं गरजेचं आहे। यंदाचा पाऊस शेतीसाठी पोषक असल्यानं रायगडातील शिवार हिरवेगार बनलेत आणि बळीराजाही सुखावलाय। वरुण राजानं अशीच कृपा ठेवावी अशी अपेक्षा आता शेतकरी व्यक्त करतायत। केला ना तेव्हा आम्हाला ज्या भुईमुगाच्या ह्याच्यामध्ये सबसिडी सूट भेटली ते पैसे भेटले एवढंच, बाकी खता बित्ताचं तर आम्ही स्वतःच करतो अंग मेहनत सगळे, बाकी खांड बांधुली गेली तर काय जणांना मिळतं काय जणांना बी भेटत, कारण जमीन जागा कुणाच्या नावावर नसते, त्याच्यामुळं असं बी होतं। शेतकरी आले ना 6,000 रुपये भेटतात विमा, पण ते आता सरकारी नोकरी जर असलं आणि तो शेतकरीच आहे ना, त्या शेतकऱ्याला 6,000 भेटू शकत नाहीत, ते शेतकऱ्याला फक्त खालती वर्ग असेल त्यांना फक्त 6,000 भेटतात ना, नोकरदारांना भेटा पाहिजेत ना। आमची लावणी चालू झालेली आहे, मग ह्याच्या पुढं कसं काय होईल ते वरच्याला माहिती, नाही तर सध्या तरी पाऊस पाणी अगदी भरपूर आहे, आम्हाला पाणी बिणी शेतीला आवणं बिवणं बरी आहेत, पण पीक घेईपर्यंत काय होतं आहे आणि काय नाही हे बी आहे ना। कोरडा गेलेला आमचं शेत, पाऊस पडला नाही, आत्ता पाऊस चांगल्या पैकी चांगलं चालू आहे, जर पाऊस असं जर निसर्गाने आम्हाला जर साथ दिली तर आमचं शेतीचं उत्पन्न जरा व्यवस्थित होईल, जर पाऊस कमी झाला तर मग आमचा दुष्काळीचा भाग जाण होतो आम्हाला। जर आमच्या सरकारने जर आमच्या कृपा केली म्हणजे आम्हाला जर आर्थिक मदत म्हणून ह्या झाली तर आम्हाला बरं वाटेल।